स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक यू युनिव्हर्स अकॅडमी, युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या सरकारला महाराष्ट्रातील ST कर्मचाऱ्यांचे दुःख आपले वाटत नाही का? आमदार गोपीचंद पडळकर यांचा सरकारला सवाल। कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा असलेल्या ST बसचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत। राज्यात 80 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू झाला, असे असताना 6 लोकांना फक्त विमा संरक्षण मिळाले, बाकीच्या लोकांना अजून मदत मिळालेली नाही। गेले कित्येक दिवस त्यांचा पगार झालेला नाही। ST कामगारचे कुटुंब आता घरासमोर आक्रोश आंदोलन करत आहे। ही गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या सरकारला ST कर्मचाऱ्यांचे कुटुंब आपलं वाटत नाही का, असा सवाल देखील आमदार पडळकर यांनी केला। दिवाळी सण तोंडावर असल्याने सरकारने कर्मचाऱ्यांचे पगार लवकर द्यावेत अशी पडळकर यांनी मागणी केली। पाहूयात नेमके काय म्हणाले पडळकर। कोरोनाच्या महामारीमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारा ST कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतोय। राज्यामध्ये 80 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, असं असताना 6 कर्मचाऱ्यांना फक्त विम्याचं संरक्षण मिळालं, बाकीच्या लोकांना अजून मदत मिळाली नाही। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा नोव्हेंबर महिना चालू आहे, तरी सुद्धा त्यांना अजून पगार मिळालेला नाही। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांना 15,500 व 10,100 याप्रमाणे सानुग्रह अनुदान जाहीर झालेलं आहे आणि या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही। ST कामगारांच्या कायद्यातील तरतुदीनुसार यांना नियमित वेतन देणं, महागाई भत्ता, सण उचल देणं बंधनकारक असताना आजपर्यंत याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। राज्यातील ST कर्मचारी आज कुटुंबासहित घरासमोर आक्रोश आंदोलन करतायत आणि ही गोष्ट महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे। आपण त्यांचा त्वरित पगार द्यावा, दिवाळीचा सण आता तोंडावरती आलेला आहे। माझं कुटुंब माझं जबाबदारी म्हणणाऱ्या सरकारला महाराष्ट्रातील ST कर्मचाऱ्यांचं कुटुंब आपलं वाटत नाही का? आणि जर हे कुटुंब आपलं वाटत असेल तर त्यांचा पगार सरकार का थकवतंय? म्हणून आम्ही आज ST कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत। महाराष्ट्र सरकारनं त्वरित या कर्मचाऱ्यांचा पगार त्यांना द्यावा आणि त्यांची दिवाळी गोड साजरी करावी, अन्यथा महाराष्ट्रातील 1,05,000 ST कर्मचारी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या बाजूने त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सुद्धा रस्त्यावरती उतरू। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा।